सर्वांना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा माझा विषय आहे आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा या संपूर्ण जगामध्ये परिचय आहे। आज सर्वप्रथम आपल्याला आधुनिक या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे। भारताच्या आधुनिकतेचा इतिहास जर आपण बघितला तर 1947 नंतर या भारतामध्ये भारताच्या आधुनिक इतिहासाला सुरुवात झाली। आधुनिकतेचा सरळ संबंध देशाच्या लोकशाहीचे आहे आणि देशाच्या लोकशाहीला प्रामुख्यानं मूर्त स्वरूप देण्याचं काम म्हणजेच भारताच्या राज्यघटनेला तयार करण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशामध्ये शासकीय व्यवस्था नव्हती असं नाही, परंतु या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजेशाही होती। राजेशाही हा चुकीचा राजकीय प्रकार आहे असं नाही, परंतु राजेशाहीचा एक दुर्गुण होता की राजेशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मताला, त्याच्या अधिकाराला कुठलंही स्थान नव्हतं। म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण आपल्या देशामध्ये लोकशाही या शासन पद्धतीचा स्वीकार करायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये आधुनिक शासन व्यवस्थेला सुरुवात झाली। आपण आधुनिकतेलाच इंग्रजीमध्ये मॉडर्न म्हणतो, म्हणजे खऱ्या अर्थानं या देशामध्ये मॉडर्न विचारांना सुरुवात जर कुठे झाली असेल तर ते स्वातंत्र्योत्तर काळानंतर। आणि भारताच्या या शासकीय व्यवस्थेचा एक मूर्त स्वरूप देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केलं। आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारताच्या राज्यघटनेची तीन महत्त्वाची तत्त्वं आहे, ते म्हणजे स्वातंत्रता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जगातले आधुनिक विचार, या तीन विचारांचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन विचारांना भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। डॉक्टर आंबेडकरांनी फक्त समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा फक्त उच्चारच केला नाही तर भारताच्या राज्यघटनेच्या 395 कलमांच्या माध्यमातून हा विचार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। भारतीय राज्यघटनेचा सर्वात पहिला विचार म्हणजे तो स्वातंत्र्य। या देशातल्या लोकांनी राजेशाही पाहिल्या होत्या, परंतु सर्वसामान्य माणसाच्या मतालाही काही महत्त्व असतं, सर्वसामान्य माणसाला कुठलं स्वातंत्र्य असतं हा विचार भारतीय माणसाला माहिती नव्हता। म्हणून विचाराचं स्वातंत्र्य असो, धर्माचं स्वातंत्र्य असो, व्यवसायाचं स्वातंत्र्य असो, या सर्व स्वातंत्र्याचा खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख भारताच्या राज्यघटनेमध्ये ठळक प्रमाणामध्ये आहे। म्हणून स्वातंत्र्य या तत्वाचा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी परिचय करून दिला। दुसरं सर्वात महत्त्वाचं तत्व या देशाच्या राज्यघटनेमध्ये होतं ते म्हणजे समतेचं। या देशामध्ये कमालीची असमानता होती, धार्मिक असमानता असो, आर्थिक असमानता असो, लैंगिक असमानता असो, वेगवेगळ्या पद्धतीची असमानता या देशामध्ये होती आणि याच्यामुळे संपूर्ण भारतीय समाज ग्रासलेला होता। म्हणून हे समतेचं तत्व खऱ्या अर्थाने भारताच्या राज्यघटनेमध्ये रुजू करण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं। समतेचं तत्व हे डॉक्टर आंबेडकरांनी जितक्या प्रॅक्टिकलपणे भारताच्या राज्यघटनेमध्ये मांडलं तितकं प्रॅक्टिकल हे तत्व जगातल्या कुठल्याही राज्यघटनेला मानता आलं नाही। या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला समानतेचा दर्जा, म्हणजे दर्जाची समानता आणि संधीची समानता ह्या समानतेच्या तत्वाचा मूलगाभा आहे। परंतु मी जे आत्ताच सांगितलं की या देशातली समानता ही खऱ्या अर्थाने जगातली सर्वात प्रॅक्टिकल समानता आहे, ती अशी की डॉक्टर आंबेडकरांना माहिती होतं की या देशामध्ये जी साधनं आहेत त्या साधनाच्या जर समान उपयोग देशातल्या सर्व लोकांना करू दिला तर याच्यामध्ये जे लोक आधी सक्षम आहेत ते अधिक सक्षम होतील आणि जे लोक दलित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत ते त्या या देशाच्या साधनसंपत्तीचा उपयोग करू शकणार नाही। म्हणून या दलित, पीडित, शोषित वर्गांना वर आणण्याकरिता डॉक्टर आंबेडकरांनी समतेच्या तत्वाला छेद देणारा आरक्षणाची तरतूद देशामध्ये केली। आरक्षणाचा विचार हा होता की या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर समानता आणायची असेल तर समाजाच्या शोषित, पीडित वर्गाला आरक्षणाची तरतूद करून सर्वसामान्य माणसाच्या बरोबरीला आणून ठेवायचं आणि त्याचं कुठेतरी उत्थान करण्याचा प्रयत्न करायचा। या देशामध्ये नोकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी आरक्षण आहेत, शिक्षणामध्ये अनेक ठिकाणी आरक्षण आहे, परंतु एक विलक्षण आरक्षण या देशामध्ये आहे की या देशामध्ये राजकीय रिझर्वेशन पण आहे। या देशामध्ये जर राजकीय आरक्षणाची डॉक्टर आंबेडकरांनी तरतूद केली नसती
राजकीय आरक्षणाचा अर्थ काय की या देशामध्ये काही मतदारसंघ हे अनुसूचित जाती आणि जमातीला रिझर्व आहेत. जर अनुसूचित जाती जमातीला ही मतदारसंघ रिझर्व नसते तर मला वाटत नाही की या देशाच्या संसदेमध्ये एक सायझेबल प्रतिनिधित्व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मिळालं असतं. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण बघतो, नगरपरिषदा असो, जिल्हा परिषदा असो, अनेक मतदारसंघ हे या अनुसूचित जाती जमातीकरिता राखीव आहे. अनेक सरपंचपद एसटी आणि एससीसाठी राखीव आहे. जर हे रिझर्वेशन नसतं तर प्रस्तावित लोकांनी कधी लोकांना राजकीय कुठेतरी त्यांना संधी दिली नसती. म्हणून राजकीय स्वातंत्र्य, राजकीय रिझर्वेशन हे भारताच्या संविधानाचं एक अत्यंत वैशिष्ट्य असं मानलं जायचं. म्हणून समानता हे खऱ्या अर्थानं भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून रुजवण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. बंधुत्व हा देशाच्या अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे. जर या देशामध्ये बंधुत्व राहिलं तरच हा देश जिवंत राहू शकेल. म्हणून बंधुत्वाचं तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे आणि भारताच्या राज्यघटनेच्या अनेक कलमांच्या माध्यमातून या बंधुत्वाचा खूप चांगला विचार भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी ह्या सर्व गोष्टींची चर्चा करत असताना हे जे विचार आहेत, म्हणजे स्वातंत्र्याचा विचार असो, समतेचा विचार असो किंवा बंधुत्वाचा विचार असो, हा खऱ्या अर्थानं जगाचा आधुनिक विचार आहे आणि भारताच्या राज्यघटनेच्या माध्यमातून हा आधुनिक विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. म्हणून डॉक्टर आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हणतात. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की या देशातली सर्वात चांगली राजकीय व्यवस्था जगातली कोणती असेल तर ती लोकशाही आहे. या देशामध्ये कदाचित डॉक्टर आंबेडकरांनी भारताची राज्यघटना जर लिहिली नसती तर या देशामध्ये लोकशाही कधी यशस्वी होऊ शकली नसती. कारण की ज्या ज्या देशामध्ये लोकांवर शोषण झालं, दलितांचं शोषण झालं, मजूर वर्गाचं शोषण झालं, त्या त्या देशांमध्ये लोकशाही आली नाही, त्या त्या देशामध्ये मार्क्सिझम आलं, कम्युनिझम आलं. परंतु भारतासारख्या इतक्या मोठ्या बहुसंख्य मजुरांच्या देशामध्ये लोकशाही यशस्वी होण्याचं कारण जर कोणी असेल ते डॉक्टर आंबेडकर होते. डॉक्टर आंबेडकरांनी जर देशाची राज्यघटना लिहिली असती तर कदाचित लिहिली नसती तर कदाचित या देशामध्ये लोकशाही यशस्वीच होऊ शकली नसती. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं या देशाच्या लोकशाहीमध्ये म्हणजे आधुनिक राजकीय पद्धतीमध्ये असाधारण असं योगदान आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या आधुनिक विचाराचा जर आपण विचार केला तर एक अत्यंत महत्त्वाचं तत्व हे भारताच्या राज्यघटनेचं आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्षता, ज्याला आपण सेक्युलरिझम असं म्हणतो. भारतामध्ये जी भारताच्या राज्यघटनेला जी अपेक्षित सेक्युलरिझम आहे ते अत्यंत व्यापक असं आहे. या देशामधचा कुठलाही राष्ट्रधर्म नसेल. या देशामध्ये जरी बहुसंख्य हिंदू असला तरी हिंदू या देशाचा राष्ट्रधर्म नाही. तर या देशामध्ये सर्व धर्मांना स्वतःचा धर्माचं पूजन करण्याचा, स्वतःच्या धर्माची उपासना करण्याचा, स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्याचा संपूर्णपणे त्याला मुभा असेल. परंतु हा देश निधर्मी नाही, हा देश सेक्युलरच आहे, धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे या देशांनी प्रत्येक धर्माच्या चांगल्या तत्वांचा अंगीकार विचार या देशातल्या राज्यघटनेने जोपासला आहे. म्हणून आपण भारतीय राज्यघटनेला जेव्हा वाचाल तर भारताच्या राज्यघटनेच्या अगदी सुरुवातीला तिथे रामाचंही चित्र आहे, तिथे भगवान श्रीकृष्णाचंही चित्र आहे, तिथे भगवान गौतम बुद्धांचं चित्र आहे, महावीरांचं चित्र आहे. याचं कारण का की या देशामध्ये सर्व चांगल्या धर्मांना, त्याच्या धार्मिक विचारांना या देशामध्ये समान संधी आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या एक अत्यंत महत्त्वाचा जर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू पाहिला गेला, अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची स्वीकार का केला. डॉक्टर आंबेडकर हे एक कायदेपंडितच नव्हते, अर्थतज्ञच नव्हते, तर सर्व धर्मांचे गाढे अभ्यासक होते. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंच्या सर्व धर्मांच्या ग्रंथांचं वाचन केलं, ख्रिश्चन लोकांच्या सर्व धर्मांच्या ग्रंथाचं वाचन केलं, त्यांनी मुस्लिम धर्माच्या सर्व ग्रंथांचं वाचन केलं, बौद्ध धर्माच्या, जैन धर्माच्या, जगातल्या सर्व विचारांना, सर्व धर्मांना खूप चांगल्या पद्धतीनं परखल्यावर त्यांनी असा निर्णय घेतला की मी आता माझ्या समाज बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा देत. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मागे डॉक्टर आंबेडकरांचा कुठल्या दुसऱ्या धर्माच्या प्रति द्वेष नव्हता, तर बौद्ध धर्म हा अत्यंत आधुनिक विचाराचा धर्म आणि या धर्माचा स्वीकार करत असताना जे दलित पीडित शोषित त्यांचे बांधव आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुबकता आली पाहिजे, त्यांच्यामध्ये चांगले विचार आले पाहिजे, त्यांच्यामध्ये चांगलं आचरणाची पद्धती निर्माण झाली पाहिजे. म्हणून पंचशील तत्वाचा आधार असणारा बौद्ध धर्माची स्वीकार डॉक्टर आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे अनेक हर्दानी अत्यंत आधुनिक आहे. एक महत्त्वाचा भारतीय राज्यघटनेचा पैलू आहे की भारताची राज्यघटना ही जगातली सर्वात लवचिक राज्यघटना आहे. म्हणजे आवश्यकतेनुसार जेव्हा जेव्हा या देशातल्या
लोकांना नवीन कायदे करण्याची गरज पडेल तर या देशामध्ये घटनेच्या माध्यमातून नवे नवे कायदे बनवता येतील. आपण गेल्या 2-3 किंवा 10 वर्षाचा विचार केला तर भारतामध्ये अनेक नवीन कायदे मिळेल. मी सर्वच त्या कायद्यांचा इथे उल्लेख करणार नाही, परंतु 2-3 कायद्यांचा उल्लेख करेल. एक कायदा आहे राईट टू एज्युकेशन, म्हणजे या देशातल्या 2002 जो राईट टू एज्युकेशन कायदा केला गेला त्याच्या अंतर्गत 14 वयोवर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व लोकांच्या शिक्षणाची जबाबदारी, म्हणजे पहिली ते साधारण प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही कंपल्सरीली आता देशाच्या सरकारची असेल. त्याच्या आधी ती कंपल्सरी नव्हती, परंतु राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून आता ही जबाबदारी संपूर्णपणे भारत सरकारची आहे. परंतु या कायद्याचा कुठे जर आधार असला, आधार जर आपण शोधला, तर भारतीय राज्यघटनेच्या नीतिनिर्देशित तत्वामध्ये लिहिण्यात आलेलं होतं की या देशाने, या देशातल्या सरकारने किमान प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वतः उचलावी. असे अनेक कायदे आहेत. भारतात कुठलाही समाज असो तो समाजामध्ये कालानुरूप त्यांच्यामध्ये बदल होत असतात, समाजाच्या विचारामध्ये बदल होत असतात. म्हणून भारताची राज्यघटनेचं डिझाईन अशा पद्धतीचं आहे की समाज किती जरी बदलला, समाजाचे विचार किती जरी बदलले, तरी भारतीय राज्यघटना ही सदैव प्रासंगिक राहील. याचं कारण हे आहे की भारताचा जे राज्यघटनेचा जो मूळ गाभा आहे तो जगातल्या उत्कृष्ट अशा आधुनिक विचारावर बेस्ड आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या या संपूर्ण जीवनचरित्राकडे बघितलं, त्यांच्या विचाराकडे बघितलं, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी या आधुनिक विचारांना जे मूर्तरूप दिलं त्याला जर बघितलं तर असं दिसेल की खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर आधुनिक भारताचा कोणी निर्माता असेल ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मग डॉक्टर आंबेडकर हे कुठल्या धर्माचे, कुठल्या एका पर्टिक्युलर ग्रुपचे नेते नाहीत, तर डॉक्टर आंबेडकर या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेपर्यंत भारत हा देश लोकशाही देश म्हणून अबाधित राहील तेथपर्यंत त्या देशामध्ये लोकशाही देश जेथपर्यंत अबाधित राहील तेथपर्यंत त्या देशामध्ये भारताच्या राज्यघटनेचं अस्तित्व असेल. आणि भारताच्या राज्यघटनेचं अस्तित्व असेल म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांच्या आधुनिक विचारांचं अस्तित्व असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर यांचे विचार भारताच्या भविष्याच्या करिता किती प्रासंगिक आहे हे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांना कुठल्या पर्टिक्युलर फ्रेममध्ये न ठेवता डॉक्टर आंबेडकर हे प्रचंड विद्वत्तेचे, म्हणजे मी आता सांगितलं की डॉक्टर आंबेडकर फक्त कायद्याचे विद्यार्थी नव्हते, तर डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक विचार हे अगदी वाचण्यासारखे आहेत, डॉक्टर आंबेडकरांचे धार्मिक विचार अगदी वाचण्यासारखे आहेत. परंतु या सर्व विचारांचा जो आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की कमालीची आधुनिकता, कमालीचं प्रॅक्टिकलनेस हे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारामध्ये प्रामुख्यानं दिसतं. डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.